पावसाने काहीशी उसंत घेतली आणि मुंबईच्या रस्त्यांवर मागच्या पावसामुळे यंदाही खड्ड्यांचं आगमन झालं. सायन परिसरात पावसाचं पाणी ओसरल्यानंतर रस्त्यावरचे खड्डे नागरिकांना त्रासदायक ठरू लागले. सायन ब्रिजजवळ चुनाभट्टी आणि चेंबूर दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर भले मोठे खड्डे वाहनांना त्रासदायक ठरतायत. नागरिक, रिक्षा चालक, मोटरसायकलवरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांनी Zee24 ताशी याबाबतची नाराजी व्यक्त करत पालिकेनं रस्त्यांच्या दुर्दशेची पाहणी करावी अशी मागणी केली आहे. मुंबईमधल्या पावसाने काही काळ विश्रांती घेतलेली असली तरी मुंबईकरांसाठी एक नवीन समस्या या पावसामुळे समोर आलेली आहे. मुंबईतल्या अनेक रस्त्यांवरती खड्डे तयार झाले आहेत. आता आपण जो खड्डा बघत आहात तो सायन ब्रिजच्या खालचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरचा हा खड्डा आहे. या रस्त्यावरून चेंबूर आणि चुनाभट्टी या दोन्ही मार्गाने जाणारी वाहतूक ही दिवस रात्र सुरू असते. मुंबईकर दररोज या मार्गाने आपल्या इच्छेस्थळी जात असतात, परंतु या रस्त्यावरती या अडथळ्यांची शर्यत मात्र त्यांना रोजची सहन करावी लागते. इथे अनेक मंडळी अशी आहेत की ज्यांना या गाड्या नेतानासुद्धा, या रस्त्यावरनं गाड्या नेतानासुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. BMC मार्फत दरवर्षी या खड्ड्यांची डागडुजी केली जाते, परंतु आपण जर इकडे बघू शकत असाल तर पेवर ब्लॉकमुळे ही तात्पुरती डागडुजी होती हे सर्व स्पष्ट होत आहे. डांबरीकरण हे कुठल्याही पद्धतीने उत्तम पद्धतीचं नाही ही या रस्त्यांची स्थिती आहे ती स्पष्ट करत आहे. म्हणूनच BMCने आता तरी मुंबईकरांना वेड्यात काढणं थोडंफार प्रमाणात का होईना बंद करणं गरजेचं आहे. सततचा पाऊस आणि मुंबईकरांचे हाल हे गणित कुठेतरी बदलणं आता गरजेचं झालं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन सह सुस्मिता भदाणे, Zee Media मुंबई.